प्रेम करूया खुल्लम खुल्ला आमच्यासारखे आम्हीच हे मराठी चित्रपट तुम्हाला आठवत आहेत का? नक्कीच आठवत असतील. आणि त्यातीलच हा चेहरा म्हणजेच अभिनेत्री रेखा राव. मराठी चित्रपट सृष्टीत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर ते महेश कोठारे अशा मोठ्या स्टार सोबत रेखा यांनी बरेच चित्रपट केले. पण त्या काळात इतकी तुफान लोकप्रियता मिळवून सुद्धा आता मात्र ही अभिनेत्री प्रसिद्धीपासून खूपच दूर आहे. प्रेम करूया खुल्लम खुल्ला आमच्यासारखे आम्हीच ते शुभमंगल सावधान आणि धरलंय तर चावतंय अशा बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. विशेष म्हणजे रेखा या अमराठी असून देखील त्यांनी मराठी सिनेसृष्टीत एक नायिका म्हणून स्वतःचा मोठा ठसा उमटवला. त्या काळातही आणि आजही त्यांना वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे, अलका कुबल, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे, निवेदिता सराफ यांच्या तोडीस तोड असणारी अभिनेत्री म्हणूनच ओळखलं जातं. पण केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटात त्यांनी आत्याची भूमिका साकारली होती. तर 80 आणि 90 च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी हिरोईन म्हणून स्वतःचं मोठं नाव मिळवलं. मात्र काही काळानंतर त्यांनी सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. तर मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्या स्क्रीन पासून दूर आहे. तर एक काळ गाजवणारी ही मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री नेमकं आता काय करतेय असा प्रश्न तुमच्या सहित अनेकांना पडलाच असेल. रेखा राव यांच्याबद्दल आज आपण अशाच काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया. रेखा राव या मूळच्या बँगलोरच्या आहेत, तर तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शाळेत असल्यापासूनच रेखा यांना नृत्याची प्रचंड अशी आवड होती. शिवाय त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेण्यास सुद्धा लहानपणापासूनच सुरुवात केली होती. राज कपूर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रेखा राव यांनी आपल्या नृत्याची कला सादर केली होती. पुढे 1979 सालच्या अथेगे थक्क सोसी नावाच्या कन्नड चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. कन्नड चित्रपटांमधून चांगली प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्या मराठी सिनेसृष्टीकडे आल्या. धरलं तर चावतंय, शुभमंगल सावधान, अनपेक्षित, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, इनामिना टीका अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी अशोक सराफ ते सचिन पिळगावकर अशा बऱ्याच मराठी नायकांसोबत काम केलं. मराठी सिनेसृष्टीत चांगलं नाव मिळवल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत काही सहाय्यक भूमिका केल्या. तेहजीब, हम दिल दे चुके सनम या चित्रपटांनंतर त्यांनी मंगल मंगल आये, शुभविवाह या कन्नड मालिका देखील गाजवल्या. रेखा या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी हिंदी चित्रपट सृष्टीपासून दूर आहेत आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सध्या त्या बँगलोरला स्थायिक झाल्यात. बँगलोरला गेल्यावर त्यांनी काही कन्नड चित्रपट आणि मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यासोबतच त्यांनी स्वतःचा एक वेगळा व्यवसाय देखील सुरू केला. त्या अम्माज किचन राव या नावानं एक मेस चालवतात. कॉलेजच्या मुलांची आणि वृद्धांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी सुरू केलेल्या या घरगुती जेवणाला चांगलीच पसंती मिळते. यासोबतच रेखा राव यांनी आता ऍक्टिंगचे क्लासेस घेण्यास देखील सुरुवात केली आहे. हिंदी, मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतून त्या ऍक्टिंगचे कोर्सेस देतात. दरम्यान मागच्या वर्षी रेखा यांनी एका हिंदी मालिकेतून कमबॅक केलं होतं. मात्र सध्या तरी त्या जास्त काळ स्क्रीन पासून दूरच राहणं पसंत करतात. तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात त्या आनंदाने जीवन जगतायत. तेव्हा रेखा राव यांची माहिती तुम्हाला कशी वाटली, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.